लावणे हेच नोटाबंदीचे एकमेव यश। राहुल गांधींची पुन्हा केंद्र सरकारवर टीका। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे। विरोधी पक्षांनी रविवारी नोटाबंदीवरून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे। काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की 2016 निर्णयाचे एकमेव दुर्भाग्यपूर्ण यश म्हणजे भारताची अर्थव्यवस्था बुडणे। राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या RBI वार्षिक अहवालाचा हवाला देत मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट टॅग केला आहे, ज्यामध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 100% आणि 2000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 50% वाढ झाली आहे। 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर या दोन्ही नोटा जारी करण्यात आल्या आहेत। तृणमूल काँग्रेसचे TMC नेते डेरेक ओब्रायन यांनीही RBIच्या अहवालावरून सरकारवर निशाणा साधला। TMC नेत्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी नमस्कार, नोटाबंदी आठवते? नोटाबंदीवर तुम्ही काय वचन दिले होते की सर्व बनावट चलन नष्ट केले जातील? हा आहे RBIचा नवा अहवाल, ज्यामध्ये बनावट नोटांची संख्या वाढल्याचे म्हटले आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी जुन्या 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली, ज्याचा उद्देश काळ्या पैशाला आणि दहशतवादाच्या वित्त पुरवठ्याला आळा घालणे होत। ब्युरो रिपोर्ट, MAR24 न्यूज, अहमदनगर।